देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर आज गांधी जयंतीनिमित्त वसई विरार महापालिकेच्या STP प्लॅनचं उद्घाटन झालेलं आहे आणि माझ्यासोबत स्वतः आयुक्त अनिलकुमार पवार आहेत. सर, काय सांगणार की नेमके हा प्रकल्प कशा पद्धतीचा आहे? आज देशाचे पंतप्रधानाच्या हस्ते हे उद्घाटन झालं. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नालासोपारा ईस्ट येथील 103 MLD इतक्या मोठ्या क्षमतेचं सिवरेज ट्रीटमेंट प्लानचं भूमिपूजन झालेलं आहे आणि या भूमिपूजनानंतर तात्काळ या योजनेचं काम आम्ही कार्यान्वित करतो आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये हा प्रकल्प आमचा पूर्ण होईल, जेणेकरून नागरिकांच्या माध्यमातून जे सिवरेज वेस्ट वॉटर तयार होतं आहे आणि त्याची ट्रीटमेंट करून आणि ते त्याचं विसर्जन किंवा नदीपात्रामध्ये किंवा समुद्रामध्ये ते ट्रीटेड वॉटर सोडलं जाणार आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रकल्पामध्ये आम्ही 20% म्हणजे 20 MLD एवढं सिवरेज ट्रेशरी ट्रीटमेंटच्या माध्यमातून म्हणजे डबल किंवा ट्रिपल फिल्टरेशनच्या माध्यमातून ट्रीट करणार आहोत. म्हणजे 20 MLD पाणी हे आपल्याला बिगर घरगुती वापरासाठी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आपले गार्डनिंग असेल, रस्त्यांची साफसफाई करताना रस्ते धुणे असेल, डिवायडर धुणे असेल किंवा डिवायडरमधल्या वृक्षांना पाणी टाकणं असेल किंवा इंडस्ट्रीकरता जे काही पाणी लागतं त्या इंडस्ट्रीला ते पाणी प्रोव्हाइड करणं असेल, जेणेकरून महापालिकेला त्या माध्यमातून काही महसूल देखील प्राप्त होणार आहे. हासुद्धा उपक्रम आम्ही ह्या योजनेमध्ये 103 MLD STP योजनेमध्ये राबवतो आहे. सर, याचं बजेट एकूण किती आहे, याचा कालावधी किती आहे आणि याची प्रक्रिया कशी असेल? या योजनेमध्ये साधारणतः केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका या तिघांचं योगदान या ठिकाणी राहणार आहे. यामध्ये साधारणतः एकूण बजेट ह्या योजनेचं जे DPR आम्ही बनवला होता तो 494 कोटीचा होता, पण त्याच्या अगेन्स्ट साधारणतः जे टेंडर आम्हाला प्राप्त झालेले ते 512 कोटी रुपयांचं प्राप्त झालेलं आहे आणि हा जो 494 ते 512 यामधला वरचा खर्च आहे हा महापालिका देखील सहन करणार आहे किंवा महापालिकेच्या निधीमधून हा खर्च होणार आहे. असा एकूण 512 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आज रोजी माननीय पंतप्रधान महोदयांनी याचं भूमिपूजन केलेलं आहे. सर, याचा नागरिकांना कशा पद्धतीचा फायदा होणार आहे? साधारणपणे नागरिक जेवढं पाणी वापरतात त्याच्या 80% एवढं सिवरेज तयार होत असतं, त्यामुळे नागरिकांच्या वापरातून येणाऱ्या पाण्यातून जे सिवरेज तयार होतं त्याचे अनेक ते जर आपण नदीपात्रामध्ये किंवा समुद्रामध्ये सोडलं तर पूर्ण इकोसिस्टम डिस्टर्ब होत असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साथीचे आजार असतील किंवा इतर आजार असतील त्यांना इथे राहणारे नागरिक बळी पडू शकतात. त्यामुळे आपल्याला हे सिवरेज आपण ट्रीट केलं आणि ट्रीटेड वॉटर जर आपण नदीपात्रात किंवा इतर कुठेही सोडलं तर त्याचा कोणताही परिणाम इकोसिस्टमवर होत नाही. त्याचप्रमाणे ह्या सिवरेजमधून आपण टर्शरी ट्रीटमेंट आपण करतो आहे म्हणजे ट्रिपल फिल्टरेशन आपण या ठिकाणी करतो आहे, त्यामुळे हे 20 MLD पाणी बिगर घरगुती वापरासाठी देखील उपलब्ध होणार आहे. ही मोठी उपलब्धी आहे आणि एवढा 20 MLD टर्शरी ट्रीटमेंट होणारं हा एक माझ्या माहितीप्रमाणे सर्व महापालिकांपैकी हा एक मोठा, मुंबई महापालिका सोडली तर इतर महापालिकांमध्ये पेक्षा वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये हा प्रकल्प आपण टर्शरी ट्रीटमेंटचा देखील चालू करतो आहे, जेणेकरून गार्डनिंगसाठी असेल, त्याचप्रमाणे बिगर घरगुती वापरासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी असेल, व्हेइकल धुण्यासाठी असेल, आणखी इंडस्ट्रियल यूज करता असेल, या सर्वांसाठी हे टर्शरी ट्रीटमेंटद्वारे उपलब्ध झालेले पाणी वापरण्यात येणार आहे. त्या योगे महापालिकेला एक महसूल देखील मिळणार आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.